नमस्कार, मी स्वाती लोखंडे ढोके. न्यूज 18 लोकमतचा विशेष कार्यक्रम महासंग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आहे सध्या उत्तर मुंबईमध्ये. हा मतदारसंघ म्हणजे याच्या सध्या विद्यमान खासदार आहेत गोपाळ शेट्टी आणि त्याचबरोबर त्यांच्या आमने सामने उभ्या ठाकल्यात आघाडीच्या उमेदवार, त्या म्हणजे उर्मिला मातोंडकर. हा सामना असा रंगणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला इथे उमेदवार मिळत नव्हता आणि मग उर्मिला मातोंडकर या निवडणुकीच्या रिंगणात आल्या. त्याच्यानंतरची समीकरणं बदलली. उर्मिला मातोंडकर यांचा प्रचार आणि लोकांचा जनसंपर्क वाढला आहे, त्यामुळे नेमकी इथली सत्तेची गणितं बदलणार आहेत की तशीच राहणार आहेत या संदर्भात बोलण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आणि आपण पाहतो इथे गोपाळ शेट्टी यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर आमदार मनीषा चौधरी आणि इतर इथले स्थानिक नगरसेवक आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर काँग्रेसमधून अरुण सावंत आहेत आपल्याबरोबर स्पोक्सपर्सन, आणि इथले काही स्थानिक नगरसेवक आजी माजी तेही इथे आहेत. त्याचबरोबर कुठे ना कुठेतरी या सत्तेच्या समीकरणात एकही उमेदवार नसताना प्रचारांच्या म्हणण्यापेक्षा सभांच्या फैरी झाडणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेचेही आपल्याला समर्थक इथे बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर इथे आहे हा इथला सामान्य माणूस, ज्याला खरंच काही खासदारांनी कामं केली आहेत का नाही केली आहेत का आणि त्यांची स्वतःची मतं ही सांगणार आहेत ते. त्याच्यामुळे सुरुवात आपण करणार आहोत भाजपाकडनं, कारण विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी हे भाजपाचे आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की तुमच्या खासदारांनी काय कामं केली ज्याच्यामुळे तुम्हाला वाटते की पुन्हा एकदा तुम्ही निवडून येणार आहात. केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, राज्यामध्ये देवेंद्रजी, उत्तर मुंबईमध्ये गोपाळ शेट्टी आणि उत्तर मुंबईमध्ये 41 नगरसेवकांपैकी आमचे महायुतीचे 39 नगरसेवक आणि त्याचबरोबर जनता जनार्दन आमच्याबरोबर असताना गोपाळ शेट्टीने केलेली कामं म्हणजे माझ्यासोबती असलेलं जे गाव आहे हे भूमिपुत्रांचं गाव आहे आणि ह्या भूमिपुत्रांच्या गावामधील माझ्या जनतेला त्याचप्रमाणे इकडे जे कोळीवाडे आहेत, गावठणे आहेत, ते सीमांकन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमच्या बाजूला अगदी असलेली मेट्रो, जी मेट्रो पूर्वी चारकोपासून चालू होणार होती, ती मेट्रो आम्ही दहिसरपर्यंत आणली. नुसती मेट्रो आणली नाही तर गेल्या 5 वर्षामध्ये प्रगतीपथावर नेऊन आज मेट्रोचं 80% काम पूर्ण झालेलं आहे. त्याचबरोबर सी आर झेड टू ची शिथिलता करून आम्ही आणली. त्याचबरोबर आज आपण बघत असाल ती दहिसर नदी, जी नॅशनल पार्कपासून उगम पावते, ह्या दहिसर नदीचं काम आमचं प्रगतीपथावर आहे. मॅनग्रोव्ह पार्कचं आमचं काम चाललेलं आहे. त्याचबरोबर आमच्या भागामध्ये असलेले अनेक रस्ते म्हणा, रेल्वे स्टेशन म्हणा, त्याचबरोबर उज्ज्वला योजना जी मुंबईला लागू नव्हती, ती उज्ज्वला योजना खासदार गोपाळ शेट्टींनी लागू केलेली आहे. तर ह्या कामाचा सगळा पाढा वाचले आपण थेट काँग्रेसकडे जाणून घेऊया की त्यांचं यावर काय मत आहे. एवढा सगळा कामांचा पाढा वाचलाय, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? हे पहा, भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये सरकार आहे, इथे महाराष्ट्रामध्ये, इथे आमच्या दहिसर बोरिवलीमध्ये सुद्धा आहे. आणि ज्याप्रमाणे आता आमदारबाईंनी सांगितलं की आम्ही हे केलं आम्ही ते केलं, फक्त आणि फक्त जाहिरातबाजी करणं हेच या पक्षाचं काम आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गेले 5 वर्षात जाहिरातबाजीशिवाय काही केलं नाही. मी आपणास अनेक उदाहरणांसकट हे स्पष्ट करू शकेन. या अख्ख्या महाराष्ट्राचं सोडाच आणि देशाचंही सोडा, या उत्तर मुंबईची आज जी बकाल परिस्थिती आहे ती मी तुमच्या नजरेसमोर देतो. या इथे म्युन्सिपाल्टीच्या अनेक शाळा आहेत ज्यांची आज हालत खराब आहे. या इथे तुमच्या बाजूलाच म्युन्सिपाल्टीची शाळा आहे जिच्यामध्ये आज प्रायव्हेट कॉलेज सुरू आहे. या इथे पाण्याच्या समस्या आहेत. या इथे आदिवासी पाडे आहेत, त्या आदिवासी पाड्यांमध्ये इकडचा खासदार कधीही गेला नाही. इकडच्या हॉस्पिटलची परिस्थिती अतिशय खराब आहे. जेव्हा भाजपाच्या आमदार किंवा भाजपाच्या प्रतिनिधी बोलतात तेव्हा कुठल्या घोषणा झाल्या नाही, पण जेव्हा काँग्रेस बोलायला लागलं तेव्हा मात्र तुम्ही घोषणा देते. तुम्हाला त्यांना बोलू द्यायचं नाहीये का? बोलायला द्यायचंय. त्यांनी सांगितलं फक्त ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात. मी जे केलेलं काम आहे त्या कामाचंच मी माझं श्रेय घेणार. आम्ही केलेलं काम आहे त्याचंच आम्ही श्रेय घेणार. आम्ही दुसऱ्याच्या कामाचं श्रेय घेणार नाही का दुसऱ्याची वकिली आम्ही करणार नाही. मॅडम ते म्हणतायत आम्ही हे केलंय, मी या शासनाचा GR दाखवते. दहिसर नदीसाठी आम्ही काय केलेलं आहे ते, मॅनग्रोव्ह पार्कसाठी आम्ही काय केलं त्याचं DPR मी तुम्हाला दाखवते. गणपत पाटील नगरसाठी काय केलं हे आम्ही दाखवतोय. त्याचबरोबर जे विस्थापित लोक होणार त्यांच्यासाठी 4000 PAP हे टेंडर घेऊन आलेली आहे. हे टेंडरसुद्धा झालेले आहे. मी केलेलं काम फक्त दाखवणार. मी शीतल मात्र तुमच्याकडे जाणून घ्यायचं की टेंडर आणि त्याचबरोबर गणपत पाटील नगर सगळं सांगते. सगळ्यात पहिला तर काही बोलायचं नाही, बोलायला नाही द्यायचं म्हणून घोषणा द्यायच्या हे चुकीचं आहे. सगळ्यात पहिला सुरुवात मनीषाताईंनी या गावातली केली.
मी त्याच गावामध्ये उभी राहून बोलते की ह्याच खासदारांनी एकदा म्हणालेले की मला मराठी मतांची गरज नाही, मग या या गावात उभं राहून कसे बोलतायत. दुसरी गोष्ट, मेट्रो आणि अनेक मेट्रो आणि रेवा बोलणी आमची बोलती बंद नाही करू शकत तुम्ही लोक. मेट्रोची कामं हे काँग्रेसच्या शासनात सुरू झालेली आहेत. एक मिनिट. दुसरी गोष्ट, ज्या गणपत पाटील नगरची गोष्ट करतात तिकडे बॅनर लावून हेच काय खासदार बोललेले की तिकडे वेश्यावृत्तीवाल्या बायका राहतात. कुठलीही बाई कुठेही राहत असेल पण तिच्यावर असा आरोप करणं हे चुकीचं आहे, हे निवडलेले खासदार बोलतात असा आरोप करतात. कामाबद्दल दहिसर नदी, दहिसर नदीला किती वर्ष झाले बीएमसी मध्ये सत्ता आहे पण ब्रिम्स सोवड प्रोजेक्ट मध्ये आजपर्यंत घेतली नाही. ही दहिसर नदी एवढ्या वर्ष बीएमसी मध्ये 25 वर्ष सत्ता केली, कुठल्या कामाचा आढावा देत आहेत. मॅनग्रोव्ह असेल, मॅनग्रोव्हची पण किती वेळा सांगितलं बीएमसी थ्रू सर्वे करा, आजपर्यंत झाला नाही. आणि आता इलेक्शनच्या टायमाला त्यांना जीआर आणि डीपीआर आठवला. अत्यंत गंभीर असा आरोप लावलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की मराठी मला मतांची गरज नाही असं गोपाळ शेट्टींनी म्हटलेलं आहे. आपण भाजपाकडे जाणार आहोत पण सध्या आपण मनसेकडनं जाणून घेऊया. गोपाळ शेट्टींचं असं वक्तव्य होतं का की त्यांना मराठी मतांची गरज नाही आहे? हो, असं वक्तव्य होतं, मराठी मतांची त्यांना गरज नाही त्यांनी असं वक्तव्य केलं होतं. आणि आता मराठी लोकांनी ठरवलंय आणि त्यांनी ध्यानात ठेवलं येणारे 29 तारखेला गोपाळ शेट्टींना घरी बसवायचं. उत्तर मुंबई म्हटलं म्हणजे 75% मराठी आणि गुजराती मतांचं समीकरण आहे, अशामध्ये मला मराठी मतांची गरज नाही असं जेव्हा गोपाळ शेट्टी म्हणतात तेव्हा त्यांचं नेमकं त्याच्या मागे काय एकंदर गणित आहे, त्यांना का मराठी मतं नको आहे असं कोण म्हणालं? असं आहे की इथे आपण चर्चा लोकसभेची करायला आलेलो आहोत, बरोबर आहे. आणि लोकसभेची चर्चा करत असताना ह्यांची मतं नको त्यांची मतं नको, अवजा सावरकरांचं स्मारक दादरमध्ये उभं आहे, त्याच्यानंतर भारतातलं मोठं स्मारक अंदमानचं, त्याच्यानंतर उभं केलं बोरिवलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज उभा राहिला दहिसरमध्ये गोपाळ शेट्टींनी. यांना कोणी सांगितलं आणि यांनी कधी ऐकलं? यांनी कधी ऐकलं? मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे शीतल म्हात्रे जे आरोप करत आहेत ते आरोप बिनबुडाचे आरोप आहेत. मला मराठी मतांची गरज नाही आहे, मला मराठी मतांची गरज नाही असा जो आरोप म्हणजे शीतल म्हात्रेंनी केला तो बिनबुडाचा आहे असं म्हणणं आहे मनीषा चौधरींचं. बोलायचं असेल तर काही वाटेल ते त्या बोलतायत. या मनीषाताई जे इकडचे आमदार आहेत स्वतः गोपाळ शेट्टी स्वतःच्या तोंडाने बोलत नाही, हे आता नाही म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्या. आज जेव्हापासून भारतीय जनता पार्टी 2014 सत्तेत आली तेव्हापासून बेकारी वाढली. दर दिवशी 550 युवक बेकार होत आहेत. 11% या देशामध्ये दररोज बेकारी वाढत आहे, त्याप्रमाणे महागाई वाढली आहे. आज गॅसचा जो रेट होता 440 आमच्या काळामध्ये तो आज 1200 रेटने होतोय. आणि कुठल्या ह्या विकासाच्या गोष्टी करतात? विकासाच्या नावावरती फक्त आणि फक्त यांनी या देशाचं स्वरूप भकास करून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आज येथील जनता रागावलेली, जनता कंटाळलेली आणि म्हणून जनता यांना बदलू इच्छित आहे. आणि यावेळेस उत्तर मुंबईमध्ये बदल हा होणारच. या उत्तर मुंबईमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, रस्त्याच्या असू दे, पाण्याचा अतिशय प्रश्न आहे. आज सांडपाणी प्यायला येत आहे घराघरामध्ये. आपण बघतोय की चर्चे दरम्यान अत्यंत गोंधळ निर्माण झालेला आहे. आपण त्यांच्याकडे जाऊ पण सामान्य माणसांकडे जायचं आहे. सामान्य माणसांकडनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं घ्यायची आहेत. चौकीदार चोर आहे ह्याच्यावर ऑलरेडी राहुल गांधींना माफी मागायला लागले तरी हे चौकीदार चोर आहे, चुकीचं आहे. काँग्रेसने असं म्हटलेलं आहे की बेकारी वाढलेली आहे, बाकी इतर सगळ्या गोष्टी आणि युवकांना रोजगार मिळत नाही. तुम्ही एक सामान्य माणूस, तुम्हाला काय वाटतं की खरंच तशी परिस्थिती आहे की काय झालं? बेकारी काँग्रेसवाल्यांनीच वाढवलेली आहे 8 वर्ष सत्तेवर असताना. बाकी काय पीएफचा रिपोर्ट आहे, पीएफ ऑफिसचा रिपोर्ट आहे. एक मिनिट, पीएफ ऑफिसचा रिपोर्ट आहे, पीएफ ऑफिसचा रिपोर्ट आहे. या 2 वर्षामध्ये जवळजवळ 70% लोकांना नवीन नोकऱ्या मिळालेल्या आहेत, हे पीएफ ऑफिसचा रिपोर्ट आहे. तो खरा आहे की ह्यांचं म्हणणं खरं आहे? मी मॅडम गणपत पाटील नगर विषयी बोललेलं सांगतो. आज हे बीजेपी जे सरकार आहेत, आमच्या स्थानिक आमदार आणि आमचे खासदार होते ज्यांनी तिकडे आम्हाला राहायला झोपडपट्टी घोषित करत नव्हती काँग्रेस सरकार, आणि त्या काँग्रेस सरकारच्या समोर लढवून 14 दिवसात आम्हाला झोपडपट्टी घोषित केली, आम्हाला वीज आणून दिली, आम्हाला शौचालय दिली, आम्हाला आज राहायला स्वतःची घर देणार ते आम्हाला पेपरवर शाश्वती तरी दिली. काय केलं या काँग्रेस सरकारने? काय केलं काँग्रेसनं? हे मला अतिशय क्यू वाटते
की भारतीय जनता पार्टी कडे बोलण्यासाठी कोणी प्रवक्त्यांनी कार्यकर्ते पण राहिले नाहीत म्हणून बोगस माणसं उभी केलीत। मी एक उदाहरण देतो ताजं तुम्हाला, परवाच्या दिवशी बोरिवली पूर्वेला एक घटना घडली, तिकडच्या संपूर्ण बिल्डिंग मधल्या जिथे एसआरए होणार होता तिथल्या लोकांनी काळे झेंडे दाखवून गोपाळ शेट्टीचं स्वागत केलं। अशा लोकांना बळजबरी करून पोलिसांचा दबाव टाकून त्यांना आत्मा जेलमध्ये बंद केलं त्यांनी 1.5 दिवस, आणि त्याविरोधात त्याला कोणी आवाज उठवला म्हणून भारतीय जनता पार्टीचे खासदार असे सांगतात की ही साली लोक साला शब्द बोलत नाही आणि यांना जेलमध्ये बंद केलं पाहिजे। त्या गरिबांच्या गरिबांची घरं त्यांनी हडप केली आणि तिथे प्रायव्हेट बिल्डरला त्यांनी तिथे घर बांधण्यासाठी दिले। हे ताजं उदाहरण सर्व वृत्तपत्र छापून आले। हे बोरिवली पूर्व मध्ये घडलेलं आहे, ताजी घटना ही। एसआरए चा जो प्रकल्प सुरू असताना त्याच्यामध्ये काय झेंडे दाखवले गेले गोपाळ शेट्टींना आणि त्यांना हकलून लावलं गेलं तिथून असं त्यांनी म्हटलंय। मी त्या ठिकाणी प्रचाराला होतो, यांना माहिती पूर्ण नाही आहे। जिथे काळे झेंडे दाखवण्यात आले ती माणसं का आली होती हे एकदा यांनी सांगावं। दुसरी बाब, या बोरिवलीमध्ये ज्या ठिकाणी हे म्हणतात ना काळे झेंडे दाखवले तिथले पुनर्वसन प्रकल्प मार्गी कुणी लावला हे ऐकावं। त्यांचं अडचण तिथला प्रकल्प ज्याने विकास केला त्याच्याशी होता। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रचाराच्या दरम्यान आमचे विषय इथेच सोडवा। ज्या लोकांचा अडचण होती त्यांची आणि विकासकाची अडचण होती। गोपाळ शेट्टींना कुणीही काळे झेंडे दाखवले नाहीत। आपण विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करतोय, आपण विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करतोय आणि सातत्यानं असा आरोप होतोय गोपाळ शेट्टींवर, बीजेपीवर, की ज्या खुल्या मैदानांचा विकासाच्या नावावर जी मैदानं लाटली गेली आहेत आणि कमर्शियल एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे, याबद्दल जाणून घेऊया काँग्रेसचं काय म्हणणं आहे याबद्दल। देखिए, आप जहाँ पे भी बीजेपी की तरफ से काम हो रहा है सब बिल्डरों के लिए काम हो रहा है, आम जनता के लिए कोई काम नहीं हो रहा है। आपण सध्या खुला मैदानांबद्दल बोलतोय त्याच्याबद्दल सांगा तुम्ही, तुमचं काय म्हणणं आहे? जेवढे खुले मैदान होते बीजेपीचे, आमचे पहिले नगरसेवक नंतर आमदार आणि खासदार गोपाळ शेट्टी या साहेबांनी सर्व कब्जे करून आपल्या आपल्या लोकांना ते फॅसिलिटी करून देऊन टाकले आणि तिथे कुणीही गोरगरीब जाऊ शकत नाही, सगळीकडे चार्जेस ठेवले। कुणीही गोरगरीब जाऊ शकत नाही, सगळीकडे चार्जेस भरावे लागतात का? तुम्हाला सांगा की तुम्हाला जेव्हा तुम्ही जाता म्हणजे तुम्ही आता बीजेपीचेच आहात तर असं खरंच आहे का की सगळे गार्डन जे आहेत ते पैसे दिल्याशिवाय जाता येत नाही? येतात ना, जाता येतो, अजिबात नाही असं, कुठेही पैसे घेतले जात नाहीये आणि खूप अतिशय चांगल्या प्रकारे गार्डन केलेले आहेत गोपाळ शेट्टींनी। गार्डन बनवलेले आहेत, तुम्ही जाऊन बघा, झाशी की राणी आहे तिथे बघा, सकाळी सिनियर सिटीजन बसले ते काय पैसे देऊन आणतात, तुम्ही स्वतः जाऊन बघा। स्वतः नगरसेवक आहेत भाजपाचे, मला सांगा की सत्यप्रसिद्धी काय आहे की खुल्या मैदानांच्या विकासाच्या नावावर तुम्ही कमर्शियल एक्सप्लॉइट करताय? बिलकुल नाही, मी तुम्हाला एक सांगतो, काँग्रेसनी या एवढ्या वर्षात खुला जे खुली जागा होती तिकडे सर्व झोपडपट्टी बांधवली, त्याच्यात पैसे कमवले आणि खासदार गोपाळ शेट्टींना ते सर्व डेव्हलप करून चांगली सुविधा देऊन पब्लिकसाठी ते सर्व ग्राउंड आमच्या दहिसरचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आज येऊन तुम्ही बघा, मला वाटतं तुम्ही त्यावेळेला अनावरणले पण आपण आले होते। याबद्दल मनसेचं काय म्हणणं आहे? खरंच ही मोकळी मैदान आहे, मोकळी मैदान जी आहेत ती लोकांना वापरता येत आहेत का? मैदानांचा तुम्ही प्रश्न तुम्ही विचारला त्या संदर्भामध्ये न्यायालयाने गोपाळ शेट्टी यांना चपराक दिलेले आहे, कारण शिवसभेच्या नावाखाली सगळ्या गोष्टी मैदान घ्यायची आणि त्यांच्या आपण सुशोभन करतो असं दाखवायचं, परंतु इथले स्थानिक लोक बाजूचं तलाव आहे ती लोक कोर्टात गेले होते, कोर्टात ना त्यांना चकडक न्यायालयाने दिलेली आहे, त्यामुळे हे जे काही गोष्टी करतायत ते फक्त दिखावा आहे आणि या दिखावा जो दिखावा करतायत लोक त्या दिखाव्याला कंटाळलेले आहेत आणि लोकांना हे वागणं अत्यंत चुकीचं आहे। जर चर्चा सुरू आहे तो तुम्ही अशा मध्ये का जाता? हमको मालूम तो ना जी, वो क्या आरोप कर रहे, वो क्या आरोप कर रहे, हमको सुन नहीं रहे। इतना इतना सुंदर वातावरण अगर संजय निरुपम ने किया था तो संजय निरुपम इधर से भागा क्यों? वो वहां से वायनाड जा रहा है, संजय निरुपम उत्तर पश्चिम जा रहा है, इसी में क्लियर है कांग्रेस की क्या अवस्था है, इसी में क्लियर है। तर थेट काँग्रेसवर आरोप लावला जातो की इतकं सगळं छान वातावरण असताना संजय निरुपमांनी इथून सीट लढवायला का विरोध केला, का नकार?
नकार दिला आणि ते इथून निघून गेले। या प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत, पण वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। महासंग्राममध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। आणि प्रश्न होता की संजय निरुपमांनी या जागेवरून उत्तर मुंबईतनं का बरं निवडणूक लढवायला नकार दिला, आपण याचं उत्तर थेट काँग्रेसकडनं घेणार आहोत की असं काय घडलं, तुमचं मतांची बेरीज होत नव्हती का तुमची कामं नव्हती, त्याच्यामुळे संजय निरुपमांना कुठे ना कुठे वाटत होतं की ते निवडून येणार नाहीत म्हणून ते इथून निघून गेले। मॅडम पहा, या विभागाचा उत्तर मुंबईचा वेड्या माणसाला जरी प्रश्न विचारला तरी संजय निरुपम यांनी काय कामं केलीत हे कोणी सांगेल, एवढं सुंदर काम त्यांचं होतं। परंतु असं घडलं की दक्षिण मुंबईमध्ये जिथे अगोदरचे कॅन्डिडेट होते गुरुदास कामत, त्यांचं निधन झालं आणि ती जागा रिक्त झाली आणि निरुपम हे तिथेच राहत असल्यामुळे ती जागा त्यांना देण्यात आली। हेच कारण आहे। मला आपणास हे सांगायचं की आपला एवढा मोठा प्रसिद्ध चॅनल आहे, या चॅनलवरून आपण काय काय विकास घडला, बीजेपी कशी फेल केली हे प्रश्न विचारा जनतेला, म्हणजे जनता तुम्हाला उत्तर देईल। या बाकीच्या गोष्टींनी काही होणार नाही। आज भारतीय जनता पार्टी पळ काढते, विकासापासून पळ काढायला बघते त्यांचे कार्यकर्ते। यांची आमदारला काय हक्क आहे, जी आमदार अतिरेक्यांच्या गळ्यात गळा घालून आणि त्यांना हार घालून राऊत नावाचे आपल्या ठाऊक असेल आपल्या चॅनलने पण दाखवून दिलं, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला होता पालघरमध्ये, अशा अतिरेक्यांच्या गळ्यात हार घालणारे आमदार इथे काय येऊन प्रश्न विचारतात आम्हाला? शेम शेम आहे अशा आमदारांचा। चांगलं उत्तर दिला, प्रश्न विचारलेले कि राऊत बद्दल बोललेले, सनातन धर्माच्या राऊत बद्दल बोललाय, ह्यांनी कोणाला सिंधुदुर्ग मधनं तिकीट दिले, बांदिवडेकर कोण आहेत, बांदिवडेकरांनी त्यांच्या विरोधात त्यांनी हे केलेलं, माझ्याकडे आमदार म्हणून आम माणसं, माझ्याकडे आमदार म्हणून आम जनता येऊन मला पत्रक देऊ शकते, आणि पत्रक देताना जर कोणी फोटो घेतला असेल, माझ्याकडे काँग्रेसवाला आला, मी निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी जनतेची आहे, त्यामुळे जनतेचा कुठलाही माणूस आला तो मला माझं पत्र देणं आहे, माझं कर्तव्य आहे। आणि ह्यांनी बांदिवडेकरला ज्यांनी हे केलं त्यांनी तिकडे त्याला उमेदवारी दिलेली आहे, मग कोण गुन्हेगार आहे ते विचारा। आपण उत्तर मुंबईमधल्या बेरजेचं समीकरण बघतोय, उत्तर मुंबईतल्या सत्तेचं समीकरण बोलतोय, राज ठाकरे यांच्या सभा फुकाच्या आहेत, काही उपयोगाच्या नाही, याबद्दल तुम्ही काय सांगाल? आम्हाला काहीच नाही म्हणायचं, फक्त मनीषताईंना एकच विचारायचं, हे जे 9 प्रश्न आहेत ह्याची उत्तरं द्या, आम्ही सगळे गप्पा बसतो, एक अंदाज द्या, आम्ही सगळे गप्पा बसतो। राजसाहेबांना बीजेपी वाले सगळे घाबरलेले आहेत, त्यांची पोलखोल झालेली आहे आणि आता त्यांना दाखवासारखं काही झालेलं नाही आहे। राजसाहेबांच्या बद्दल जे असे बोलतात ही लोक, मग राजसाहेब जे लायू दाखवतात त्यांची उत्तर द्यायला ह्यांना ताकद आहे का? राज ठाकरे यांच्या प्रश्नांना तुमच्याकडे कुठेच उत्तर नाही आहे। मॅडम, राज ठाकरे हे प्रबोधन ठाकरेंच्या घराण्यातले, ज्या प्रबोधन ठाकरेंनी बाळासाहेबांनी आपल्या मुलाप्रमाणे ज्याला मोठं केलं ते घराच्या आपल्या काकांचे झाले नाही, ते ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काय होणार? आणि त्याचबरोबर राज ठाकरेंनी 13 आमदार निवडून आलेले होते, राज ठाकरेंचा एकही आमदार राहिला नाही, राज ठाकरेंचे नगरसेवक राहिले नाही, राज ठाकरेंने नाशिकमध्ये सल्ला आणलेली ते राहिले नाही। आता राजसाहेब हे फक्त बारामतींचा आवाज हा राज ठाकरेंच्या इंजिनच्या वाफेने बाहेर येतो। या इंजिनात बारामतीचा म्हणजे शरद पवारांचा आवाज राज ठाकरेंच्या खरं तर भाषणात ऐकायला येतोय, असा थेट आरोप तुमच्यावर आहे? मग मोदी बीजेपी घाबरती, राज साहेबांचा आवाज येतोय, बीजेपी शरद पवारला घाबरती म्हणून ती बारामतीमध्ये सभा करून करायला का परमिशन देत आणि मोदी बोलतात, मोदी साहेब त्यांच्याच गुरु बोलतात का? आम्ही शरद पवार साहेबांचा हात पकडून राजकारण आलो, त्यांच्याबद्दल त्यांचं काय मत आहे? मग खरं तर हा फॅक्टर आहे काँग्रेस आणि एनसीपीला मदत करताना आहे, तुम्ही सांगा राज ठाकरे फॅक्टर तुमच्यासाठी किती हेल्पफुल ठरणार आहे? हे पहा, 2014 च्या अगोदर राज ठाकरे हे गुजरात मॉडेल पाहायला गुजरातमध्ये गेले होते, त्यावेळेस त्याच्यानंतर मोदी सरकार निवडून आलं। परंतु 2014 नंतर राज ठाकरे यांना कळून आलं की गुजरात मॉडेल हे कसं बोगसरित्या उभं केलेलं होतं आणि टोटली फेल गेलं, म्हणून आज राज ठाकरे हे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे ठाकलेत आणि भारतीय जनता पार्टीला हरवा असंच ते आवाहन करत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत। त्याचा उपयोग नक्कीच काँग्रेस आणि सहयोगी पक्षांना होणार आहे। तर आपण पाहतोय की उत्तर मुंबईतली ही चर्चा जिकडे मनसे आता आक्रमक झाली बघायला मिळते, कुठे ना कुठेतरी राज ठाकरे हा फॅक्टर काँग्रेसला मदत करणारा ठरतोय का? यापुढे सत्तेचं समीकरण उत्तर मुंबईला बदलणार आहे का? बीजेपीला मोठा दणका बसणार आहे का? आणि सामान्य माणूस जो आहे तो कुणाला मतदान करणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल।